Namaskar. Before proceeding, if you want to see veg, non-veg recipes, travel videos, health videos, then please click on my YouTube channel link. आज मी आपल्याला फ्लावर बटाट्याची भाजी दाखवणार आहे जी 1 ते 2 दिवस टिकते. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता अथवा प्रवास करायचा असेल तरी ही भाजी चांगली टिकते. हे फ्लावर आहे जे मी उकडून घेतलंय, स्ट्रेन केलंय व कोरडं केलं. त्याच्यानंतर हे बटाटे आहेत, 3 ते 4 बटाटे आहेत जे पातळ चिरले आणि कोरडे केले. त्याच्यामुळे जे चांगलं भाजून हाताने चुरून घेतलंय. कोथिंबीर थोडीशी, ती पण धुवून थोडीशी कोरडी केले. तीळ 2 चमचे आणि ह्या स्लिट केलेल्या मिरच्या, लसूण, आलं, कढीपत्ता आणि वरनं लिंबू पिळायला. हे फोडणीचं साहित्य आणि तेल तळण्यासाठी. पहिल्या प्रथम फ्लावर तेलात तळून घ्या. आपण थोडंसं बॉईल केल्यामुळे ते लगेच तळून होतात. फक्त तळायच्या आधी तुम्ही कपड्याने फ्लावर ड्राय करा, म्हणजे तेल उठणार नाही. आता मी त्याच्यात तेलात बटाटे टाकले आणि ते तळून घेणार. बटाटेसुद्धा कोरडे करून घ्यायचे, नंतर मग तेल उडू शकतो. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, आलं आणि हिरवी मिरची हे सगळं घालून थोडंसं रोस्ट केलंय. आता मी हे खोबरं घातलंय आणि सगळा तो मिक्स केलाय. आता ते चिली पावडर 1 टीस्पून छोटा, पुन्हा 1 आर प्रमाणे मसाला चटणी, थोडासा गरम मसाला, हळद पावडर हे एवढं सगळं घालून स्टर करा. ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घातली जी बारीक चिरून, त्यानंतर थोडंसं मीठ घाला ह्याच्यात आणि ज्या भाज्या तळून ठेवल्यात त्या त्याच्यात घाला. सगळ्या केलं सगळीकडे त्या भाज्यांना तो मसाला बाकर लागला पाहिजे आपला. आता थोडंसं तीळ घाला, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरी चालते, मसाला लागेल, बाकर लागेल सगळ्याला. सगळं 1/2 लिंबू मी ह्याच्यात पिळणार आहे. चांगल्यापैकी ही भाजी साधारण 2 ते 3 दिवस टिकते. आता आपण ही भाजी बाउलमध्ये काढूया. आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झाली. तुम्ही नक्की करून बघा. सर्व